आज आपण बघणार आहोत लिंक क्लिप। लिंक क्लिप बघणार आहोत, त्याविषयीची डायग्राम लिंक क्लिपची। ही आहे लेंथ L आणि ही विड्थ इन्फिनिटी। ये आहे 10, ये आहे 15 आणि विड्थ आहे 6.5। लिंक क्लिपचा उपयोग केबल विशिष्ट स्थितीत घट्टपणे पकडून ठेवण्यासाठी होतो। लिंक क्लिपचा उपयोग आपण केबल विशिष्टपणे घट्ट पकडून ठेवण्यासाठी करतो। लिंक क्लिप दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असतात, ज्यांना अडकवण्यासाठी वेगळे लहान छिद्र असते। अशा लिंक क्लिप्स आकृतीमध्ये दाखवलेले आहेत। कंबाइंड लिंकिंग आय असलेला जॉईंट लिंक क्लिप ह्या आकृत्या बघायच्या आहेत आपल्याला। जॉईंट लिंक क्लिप्सची आकृती बघायची, जॉईंट लिंक क्लिप्स कसे असतात ते बघायचे। जॉईंट लिंक क्लिप्स जॉइंट लिंक क्लिप्स कसे असतात। लेंथ L, ही पण लेंथ L। हे आहे दोन जॉइंट लिंक क्लिप्स। लिंक क्लिप्स खालील साइज मध्ये उपलब्ध असतात, 25 mm, 32 mm, 40 mm, 50 mm आणि 63 mm, 80 mm लांबीच्या व 30 SWG जाडीचे असतात। SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेज जाडीचे असतात। 40 mm च्या आतल्या लांबीच्या क्लिपांना एकच छिद्र असते व त्यापेक्षा जास्त लांबीच्या असलेल्या क्लिपांना दोन छिद्र असतात। लिंक क्लिप हाय टीन पितळ किंवा पितळाचा थर दिलेल्या टीन किंवा ॲल्युमिनियम पासून बनवल्या जातात। आता क्लिपचे पॅकिंग कसे असते ते बघायचे। BIS नियमानुसार लिंक क्लिप ह्या एका कागदी खोक्याच्या बॉक्समध्ये प्रत्येकी 100 लिंक प्रमाणे पॅक करणे येतात। जर लिंकिंग आय हा वेगळा भाग असेल तर 5% पेक्षा जास्त लिंकिंग आयचा बॉक्स मध्ये समावेश असतो। त्यानंतरचा पॉइंट बघायचा आहे लिंक क्लिप फिक्स करणे। लिंक क्लिप कसे फिक्स करायचे ते बघायचे। लिंक क्लिप बसवताना जास्तीत जास्त एक क्लिप 1.5 mm² पर्यंत आकार असलेली TRS किंवा PVC दोन कोर केबलला पकडून ठेवू शकते। यापेक्षा जास्त कोर किंवा आकार असल्यास क्लिपद्वारे फक्त एकच ट्विन कोर पकडून ठेवला जाऊ शकतो। क्लिप बसवताना त्यांना वार्निश केलेल्या लाकडी बॅटनवर गंज प्रतिरोधक खिळ्याने किंवा स्क्रूद्वारे बसवावे। क्लिप समांतर पातळीत बसवताना दोन क्लिप मधील अंतर हे 10 cm असावे तर उभ्या मार्गासाठी हे अंतर 15 cm असावे। ज्या ठिकाणी उष्णता व पाऊस यांचा परिणाम होत असेल तेथे वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या परिणामास प्रतिरोध करतील अशा धातूपासून बनवलेल्या क्लिपचा व खिळ्यांचा उपयोग करावा। असे खिळे आणि क्लिपचा उपयोग करायचा आहे की ज्यांना गंज बसत नाही आणि धूळ वातावरण त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही अशा लिंक क्लिप आपल्याला फिक्स करायचे आहे की ज्यांच्यावर धूळ गंज किंवा वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही अशा क्लिप्स
किंवा खिळे आपल्याला बनवायचे आणि त्यांचाच उपयोग करायचा आहे. आता त्यानंतरचा पॉइंट बघायचा आहे, बॅटनची रुंदी वाढवण्यासाठी पद्धत. बॅटनची रुंदी कशी वाढवायची? इन्स्टॉलेशन मध्ये अधिकचे वायरिंग करायचे असल्यास अस्तित्वात असलेल्या बॅटनच्या समांतर नवीन बॅटन बसून त्यावर नवीन केबलद्वारे वायरिंग करता येते. हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे लाइटनिंग सर्किटचे प्रकार. तर लाइटनिंग सर्किटचे प्रकार आपल्याला माहिती कोणकोणते आहे, तर त्याबद्दलची माहिती घ्यायची, म्हणजेच प्रस्तावना लाइटनिंग सर्किट बद्दल. घरगुती वायरिंगसाठी एक दिवा एक स्विचने नियंत्रित करणे किंवा दोन अथवा अनेक ठिकाणावरून नियंत्रित करणे. आता घरगुती वायरिंग मध्ये आपण काय करू शकतो, एक दिवा म्हणजे एक बल्ब एकाच स्विचने नियंत्रित करू शकतो किंवा दोन अथवा अनेक ठिकाणावरून नियंत्रित करू शकतो. दोन किंवा अनेक ठिकाणावरून आपण एकच बल्ब नियंत्रित करू शकतो, अशी ही वायरिंग आपण करू शकतो. त्यानंतर सहज करता येणाऱ्या सर्किटची गरज असते. उदाहरणार्थ स्टेअरकेस, बेडरूम वायरिंग, वरांडा यासारख्या ठिकाणी लाइटनिंग सर्किटचा वापर केला जातो. म्हणजेच काय, बेडरूम, कॉरिडोर, जिना वायरिंग, स्टेअरकेस वायरिंग, या सर्व आपण यामध्ये लाइटनिंग सर्किटमध्ये यूज करू शकतो. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय लाइटनिंग सर्किटचे प्रकार बघायचे किंवा त्याला लागणाऱ्या ऍक्सेसरीज कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे बघायचे. म्हणजेच काय, हे जे लाइटनिंग सर्किट आहे ते स्टेअरकेस, बेडरूम, वरांडा यासारख्या ठिकाणच्या लाइटिंगसाठी या सर्किटचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या लाइटिंगची कार्यप्रणाली व त्यास लागणाऱ्या ऍक्सेसरीजवरून आपण त्याचे पुढे वर्णन केलेले. ते वर्णन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत लाइटनिंग सर्किटचे.